नमस्कार, मी राणिका अस्लिवाल, ATV न्यूजमध्ये आपले स्वागत. भाजप आमदारांच्या दबावामुळे जिल्हा प्रशासन चारा छावण्यांना मान्यता देत नसल्याचा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केला आहे. चारा छावण्या सुरू करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांच्या दालनामध्ये गुरुवारी दुपारी या तीनही पक्षांच्या नेत्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. भाजप आमदारांच्या दबावामुळे जिल्हा प्रशासन चारा छावण्यांना मान्यता देत नसल्याचा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केला आहे. चारा छावण्या सुरू करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांच्या दालनामध्ये गुरुवारी दुपारी या तीनही पक्षांच्या नेत्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. छावण्यांना मान्यता दिल्याशिवाय हे आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा यावेळी घेण्यात आला. प्रशासकीय मान्यता मिळताच छावण्या सुरू करू असे स्पष्टीकरण निवासी उपजिल्हाधिकारी पाटील यांनी दिले. या आंदोलनात शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे, माजी खासदार दादा शेळके, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, पंचायत समिती सभापती रामदास भोर, जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले, काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी शहर प्रमुख संभाजी कदम यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते. नगर जिल्ह्यातील म्हणजे दक्षिण भागातील सगळीच सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते, फक्त भारतीय जनता पार्टी सोडून बाकीचे सगळे पक्ष एकत्र या ठिकाणी बसलेले आहेत. आणि शेतकऱ्यावर, छावणीवर जो अन्याय चालू आहे त्याच्या विरोधामध्ये खरं म्हणजे RDC साहेबाकडं हे निवेदन घेऊन आलेलं आहे का या ठिकाणी जे छावण्या दिल्या जातात त्या छावण्याच्या संदर्भात असा विषय का जे लोकप्रतिनिधी आहे त्यांच्या त्यांनी सांगितलं तरच छावणी भेटती, नाही तर त्याला छावणीच भेटत नाही. किंवा पालकमंत्र्यांनी जर सांगितलं तर भेटती त्यांना, त्याच्याशिवाय खरं म्हणजे छावणी भेटत नाही. परंतु आपण GR वाचला असता तर तसं कुठंच नसतं. ज्या भागामध्ये जनावरं असतात तिथं छावण्या दिल्याच पाहिजे असा आमचा आग्रह आहे. त्याच्यानंतर प्रत्येक जे शेतकरी आहे त्यांना फक्त 5 जनावरांची त्यांनी मर्यादा ठेवलेली आहे, तीसुद्धा अत्यंत चुकीची आहे. एखाद्या घरामध्ये 10-20 जनावरं असतात आणि म्हणून गावामध्ये 500 जास्त झालं की ताबडतोब त्या ठिकाणी दुसरी छावणी देण्यात यावी. त्याचबरोबर आपण पाहिलं असतं का पाथर्डीमध्ये रफिक शेख याची एक छावणी आहे, ती 1.5 महिन्यापासून तिथं चालू आहे. आणि 1.5 महिन्यापासून चालू असताना दुसरी छावणी त्या ठिकाणी कोणतेही जनावर नसताना एका दिवसामध्ये त्यांनी 500-600 जनावर आले, ताबडतोब त्याला मान्यता दिली. मग 1.5 महिन्यापासून जो मनुष्य इतके जनावर सांभाळतात त्याला का देण्यात येत नाही, हा विषय घेऊन आम्ही RDC साहेबाकडे आलो का बाबा तुम्ही काय चाललेलं या नगर तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये. राजकारणाच्या माध्यमातून जर तुम्ही छावणी देत असाल तर ते चुकीचं आहे. जनावरं पाहा, त्याच्या माध्यमातून खरं म्हणजे तुम्ही त्यांना छावणीचे परवानग्या दिल्या पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी सगळेच आमचे जिल्हा परिषदेचे सन्माननीय सदस्य, सगळीच मंडळी, आमचे ढाकणे साहेब इथं सगळीच लोक, नगरसेवक सगळी मंडळी आलेली या ठिकाणी बसलेलं आहेत. परंतु जी जी संवेदना पाहिजे शासनाला ती संवेदना दिसून येत नाही. जर इतके मोठे पदाधिकारी, दादा पाटील शेळके खासदार साहेब येऊन बसले, 1.5 तास बसून गेले, त्यांची दखल नाही. मी भी या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, याची दखल नाही. आणि नाही बोले आम्ही आत्ताशी प्रस्ताव वर पाठवला बोले. जर तुम्हाला पूर्वीपासून माहीत होतं तर प्रस्ताव आत्ता पाठवला तो कधी येणार आणि कधी तुम्ही त्याला मान्यता देणार. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आम्हाला मान्य नाहीत. शासनाने खरं म्हणजे आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी, लोकांचे विषय घेऊन या ठिकाणी आलेलो, आमचे विषय नाहीत. आणि लोकांसाठी भांडणं, लोकांच्यासाठी हे पशुधन वाचलं पाहिजे ही आमची सगळ्यांची मागणी आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेच पक्ष या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोडून सगळे एकत्र, तालुक्यामध्ये आमची तशीच युती. आणि म्हणून या ठिकाणी जोपर्यंत तुम्ही त्या छावणीला मान्यता देत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहणार. त्या सगळ्या गोष्टीची पूर्तता केलेली
तरी तुम्ही देत नाही, याचा अर्थ काय होतो मला माहीत नाही, कोणाच्या दबावाखाली देत नाही। जर इथला लोकप्रतिनिधी म्हणला यांना देऊ नका यांना देऊ नये, हे कसं काय चालणार? काय जनावरं का कोणाचे असतात का? जनावरं का पक्षाचे असतात का? जनावर ही जनावर असतात। आणि म्हणून माणसाने खरं म्हणजे असं वागू नये, अधिकाऱ्यांनी सुद्धा कोणाच्या दबावाखाली वागू नये, पटापट देण्यात यावे अशी आमची मागणी। प्रतिनिधी आमिर सय्यद, ए टी व्ही न्यूज, अहमदनगर।